नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॉमर्स फॅकल्टीमधील FYBCOM हा वर्ग आणि यातील फायनान्शियल अकाउंटिंग हा विषय या विषयामधील चॅप्टर नंबर 3 व्हॅल्युएशन ऑफ इंटॅन्जिबल्स त्यामधील प्रॉब्लेम नंबर 3 आणि त्यातली पण दुसरी मेथड सुपर प्रॉफिट मेथड. सुपर प्रॉफिट मेथडने गुडविलची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची याच्यासाठीचा हा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम आहे लोकसेवा एंटरप्राइजेस लातूर हॅव एंटर्ड सफिशियंट प्रॉफिट ड्युरिंग द लास्ट 5 इयर्स आफ्टर प्रोव्हाइडिंग फॉर इन्कम टॅक्स विच आर ॲज अंडर. 5 वर्षाचा प्रॉफिट दिलेला आहे 2015, 2016, 2017, 2018 आणि 2019. 2015 साली लॉस आहे आणि बाकी चारही वर्षी प्रॉफिट झालेला आहे. यानंतर पुढचं कॅल्क्युलेशन आहे विद्यार्थी मित्रांनो, द टोटल इन्व्हेस्टमेंट मेड इनिशियली इन द फर्म अमाउंटेड टू रुपीज 2,20,000. अदर कॉम्पिटेटिव फर्म्स रनिंग सिमिलर टाइप्स ऑफ बिझनेस अर्न अ रिटर्न ऑफ 8.5% ऑन देअर कॅपिटल एम्प्लॉईड. म्हणजे या ठिकाणी कॅपिटल एम्प्लॉईडची रक्कम दिलेली आहे 2,20,000 आणि 8.5 हा आहे नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. त्यानंतर कॅपिटल एम्प्लॉइड ॲट द टाईम ऑफ स्टार्टअप. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ गुडविल ऑन 1.5 इयर परचेस ऑफ द सुपर प्रॉफिट. 1.5 इयर हा त्या ठिकाणी हे परचेसेस आहेत आणि आपल्याला सुपर प्रॉफिट मेथडने गुडविल कॅल्क्युलेट करायचे. सुरुवातीला ॲव्हरेज प्रॉफिट काढणार. ॲव्हरेज प्रॉफिट काढण्यासाठीचा फॉर्म्युला आहे टोटल प्रॉफिट लेस लॉस इफ एनी. टोटल प्रॉफिटमधनं टोटल जर लॉस असेल, जो काही लॉस असेल तो लॉस लेस करायचा आहे आणि भागिले नंबर ऑफ इयर्स. प्रॉफिट आहे बघा 2015 साली 7,900 हा लॉस आहे. त्यानंतर 11,600 प्रॉफिट ॲड करायचा आहे, 31,100 ॲड करायचा आहे, 36,800 ॲड आणि 48,400 ॲड करायचं आहे. यांची बेरीज केल्यानंतर ती बेरीज येते 1,20,000/5. 5 का घ्यायचे तर 5 वर्षाचा प्रॉफिट दिलेला आहे प्रॉफिट अँड लॉस म्हणून 5 वर्षे घ्यायचे. 1,20,000/5 केलं तर तुमचं उत्तर आलं 24,000 आला आहे तुमचा ॲव्हरेज प्रॉफिट. आता ॲव्हरेज प्रॉफिट काढल्यानंतर नॉर्मल प्रॉफिट कसा काढायचा तर कॅपिटल एम्प्लॉईड गुणिले नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. कॅपिटल एम्प्लॉईडची रक्कम दिलेली आहे 2,20,000 × 8.5%. मग कसं काढणार? 2,20,000 × 8.5% जर केलं तर तुमचं उत्तर येईल 18,700 हा तुमचा नॉर्मल प्रॉफिट आला आहे. आता सुपर प्रॉफिट कसं काढणार तर ॲव्हरेज प्रॉफिट वजा नॉर्मल प्रॉफिट. सुपर प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे ॲव्हरेज प्रॉफिट वजा नॉर्मल प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट आला आहे 24,000 नॉर्मल प्रॉफिट 18,700 तुमचा सुपर प्रॉफिट आला आहे 5,300. मग आता 5,300 हा सुपर प्रॉफिट आला आहे आणि त्याच्यावरनं गुडविल कसं काढणार? कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल सुपर प्रॉफिट गुणिले नंबर ऑफ इयर परचेसेस. सुपर प्रॉफिट आला आहे 5,300 गुणिले नंबर ऑफ इयर परचेसेस आहेत 2.5. 5,300 गुणिले 2.5 करा तर तुमचं उत्तर येईल 13,250 ही आली तुमची गुडविलची किंमत. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण सुपर प्रॉफिट मेथडने गुडविलची किंमत काढली. तुम्ही जर MES एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, नवीन येणाऱ्या व्हिडिओची माहिती आपणास मिळत राहील. विद्यार्थी मित्रांनो, या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला अकाउंट FYBCOM, SYBCOM आणि T.Y.BCOM सर्व चॅप्टरचे अकाउंटच्या चॅप्टरचे सगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला बघायला मिळतील, MCQs बघायला मिळतील. त्याचप्रमाणे एक्झामशी रिलेटेड इन्फॉर्मेशन, न्यूज अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी मिळत राहतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून कळवा. धन्यवाद.